राज्य मागासवर्ग आयोगाच्या तिसऱ्या सदस्यानं आज राजीनामा दिलेला आहे. माझ्या बरोबर लक्ष्मण हाके आहेत, ज्यांनी नुकताच त्यांचा राजीनामा देऊ केलेला आहे. काय नेमकं कारण आहे तुमचं राजीनामा देण्यामागे? हा तुमचा तिसरा राजीनामा आहे, आयोगात नेमकं काय सुरू आहे सध्या? आज महाराष्ट्रामधलं जे वातावरण आहे हे महाराष्ट्रामधल्या सामाजिक स्वास्थ्याला कुठंतरी ठेस पोचते की काय, अशा पद्धतीचं महाराष्ट्रामधलं वातावरण आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्यासंदर्भात जो आम्हाला टी ओ आर भेटला, त्या टी ओ आरचा अर्थ काढता काढता आमच्या आयोगाच्या सदस्यांमध्ये मतभेद झाले. काही सदस्यांचे म्हणणं असं होतं की ओ बी सी, विजय एन टी, एस बी सीसह सर्व लोकांचं मागासलेपण तपासणं व्हावं अशा संदर्भात काही सदस्यांचा आग्रह होता. काही सदस्यांचा आग्रह फक्त मराठा समाजातलं मागासलेपण तपासण्यासंदर्भात होता. याच्याही पलीकडं जाऊन महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग ही एक स्वायत्त संस्था आहे, तसंच महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाला संवैधानिक दर्जा आहे, अधिकार आहेत, आणि या अधिकारामध्ये बाह्य शक्तींचा इंटरफिअरन्स होतो आहे, आणि या सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये व्यथित होऊन मी हा राजीनामा देत आहे. आयोगामध्ये इंटरफिअरन्स होतोय म्हणजे नेमकं काय? कुठल्या राजकीय प्रवक्त्यांचा आयोगावरती दबाव आहे का सदस्यांमध्येच मतभेद आहे? सदस्यांमध्ये मतभेद असणं समजू शकतो, आणि सदस्यांचं आणि शासनाचं कोऑर्डिनेशन हेही समजू शकतो. परंतु राज्य मागासवर्ग आयोग हा कुठल्या अजेंड्यावर चालत नाही. राज्य मागासवर्ग आयोग मागासलेपण तपासण्यासंदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाचे काही पॅरामीटर्स, काही निकष हे ठरलेले असतात, आणि त्या निकषामध्ये जर असंच पाहिजे किंवा अजेंड्यावर तुम्ही काम करावं असा जर आग्रह होत असेल, डायरेक्ट इनडायरेक्ट असं जर वातावरण क्रिएट होत असेल, तर या गोष्टी राज्य मागासवर्ग आयोगाच्या या संवैधानिक स्टॅट्युटरी बॉडीच्या बॉडीवरती जर इनडायरेक्टली जर अशा काही गोष्टी घडत असतील तर त्या चुकीच्या आहेत, म्हणून मी या पदाचा राजीनामा देत आहे. पण कोणाकडनं नेमका हा दबाव येतो किंवा कोणाकडनं हे प्रेशर टाकलं जात आहे की एकाच कुठल्या तरी समाजाच्या वतीनं निर्णय लागावा का, अशी त्यांची भूमिका आहे का, कोण आहेत हे नेमके? असं मी म्हणणार नाही, परंतु असं जर झालं तर जे भूतकाळामध्ये झालेलं आहे, जे गायकवाड आयोगाच्या बाबतीमध्ये झालेलं आहे, ज्यावरती सुप्रीम कोर्टानं निर्णय दिलेले आहेत, मग अशाच जर गोष्टी घडत राहिल्या तर मला वाटतंय यामध्ये मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्यासंदर्भात जी घाई होती, जी गडबड होती, जो आग्रह धरला जातोय, तो सुद्धा पुढे जाऊन खूप अडचणीचा ठरू शकतो असा माझा दावा आहे. त्यामुळे यामध्ये मराठा समाजाची सुद्धा खूप मोठी फसवणूक होऊ शकते हे मी जबाबदारीने सांगू शकतो, आणि या सगळ्या गोष्टींना व्यतीत होऊन राज्य मागासवर्ग आयोग पदाचा मी राजीनामा दिलेला आहे. पण कोणाचा इंटरफिअरन्स आहे नेमका, कोण आहे जो जे दबाव टाकताय आयोगावर? मी असं कुणाचं नाव डायरेक्ट घेऊ शकत नाही, पण इनडायरेक्टली या गोष्टी घडत आहेत, म्हणून मी व्यतीत होऊन हा राजीनामा देतोय. मी नंतर बोलेनच, मी यावरती सविस्तर बोलेन. तुमची नेमकी यामध्ये काय भूमिका होती या सगळ्या जी काही तुमची चर्चा झाली आयोगामध्ये, जो काही सर्वे तुम्ही म्हणताय करणं अपेक्षित होतं किंवा जो केला जाईल, याबाबत तुमची भूमिका काय होती? आमची भूमिका अशी होती की या देशामध्ये, या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गेल्या 75 वर्षाच्या कालावधीमध्ये ओबीसी, विजय एन टी, मराठा समाज, अनेक समाज, सर्व समाजांचं गेल्या 75 वर्षाच्या कालावधीमध्ये सोशो इकॉनॉमिकल काय स्टेटस आहे, विथ द पीपल ऑफ इंडिया किंवा विथ द पीपल ऑफ महाराष्ट्र किंवा आम्ही लोककल्याणकारी राज्य चालवणारे शासक प्रशासक, आमच्या टेबलवरती जर या लोकांचं सोशो इकॉनॉमिकल स्टेटस नसेल, आपल्याकडे डाटा नसेल, आपल्याकडे इन्फॉर्मेशन नसेल, तर आपण या महाराष्ट्रामधलं मागासलेपण कसं तपासणार आहोत? इन्फॉर्मेशन नसेल तर सुप्रीम कोर्टाचं 500-600 पानाचं जे जजमेंट आहे, ते जजमेंटचा अभ्यास न करता परत त्याच गोष्टी रिपीट अगेन अँड अगेन त्याच गोष्टी घडणार असतील आणि पुढं जाऊन अशाच काहीतरी गोष्टी होणार असतील, तर मला वाटतं ह्या 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 गोष्टीचा आग्रह जो धरला जातोय आयोगाकडून हा आयोगाच्या स्वायत्ततेवरती घाला आहे. आणि ओबीसी, विजय एन टीमधल्या गोरगरीब सर्वसामान्य कुटुंबातलं मराठा समाजाचं मागासलेपणासंदर्भात गरिबांचं किंवा सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांचा सर्वे होणं जितकं आवश्यक आहे, तितकंच ओबीसी, विजय एन टीमधल्या गोरगरीब, भटक्या, पालावरती राहणाऱ्या, रोज स्थलांतर करणाऱ्या एकाएका भटक्याला आपल्या इथल्या समाजव्यवस्थेमध्ये आज 2 दिवसापेक्षा जास्त राहिला अधिकार आपण त्यांना देऊ शकलो नाही, त्यांना घर देऊ शकलो नाही, त्यांना 1 गुंठा जमीन देऊ शकलो नाही. त्यांची मुलं आजही मुलं शालाबाह्य जी यादी काढली जाते त्यामध्ये भटक्या विमुक्त जाती जमातीमधल्या मुलांची आजही शालाबाह्य विद्यार्थ्यामध्ये गणना होते, आजही आपण त्यांना माणुसकीचं जीवन देऊ शकत नाही. मग मराठा समाजातलं मागासलेपण तर तपासलं जावंच, त्यांना तर न्याय मिळावाच, त्या दृष्टीचेच आम्ही आहोत. परंतु त्याचबरोबर ओबीसी, विजय एन टीमधल्या भटक्या विमुक्त जाती जमातीमधल्या माणसांच्या तोंडामधला घास काढून घेतला जाईल का, किंवा त्यांचं काय स्टेटस आहे
या अमृत कालामध्ये या 75 वर्षाच्या अमृत महोत्सवामध्ये या महाराष्ट्रामधल्या सर्व जनतेला महाराष्ट्रातल्या सर्व जनतेचा कैवार इथलं शासन घेणार आहे की नाही असे अनेक प्रश्न आहेत, अशी आमची आग्रहाची भूमिका होती. मी अकॅडमिक नाही पण मी ग्रासरूटला सर्वसामान्य कुटुंबियामध्ये झोपडपट्टीमध्ये असेल किंवा जमिनीशी समांतर पाले असणाऱ्या भटक्या विमुक्तांमध्ये मी रोज जाणारा मी माणूस आहे आणि या व्यथा आणि वेदना या भयंकर आहेत आणि या सर्व डोळ्यासमोर ठेवून समथिंग इज रॉंग, काही गोष्टी खूप चुकीच्या घडतायत आणि राज्य मागासवर्ग आयोगाच्या संविधानिक दर्जाला काळीमा फासणाऱ्या असंच मी बोलेन, डायरेक्ट जबाबदारीनं बोलेन, काही गोष्टी डायरेक्ट आणि इनडायरेक्ट घडतायत यामुळे मी हा राजीनामा देत आहे. ह्या दबावामुळे निर्णय एकतर्फी होऊ शकेल असं वाटतंय का, इतर समाजांवरती अन्याय होईल अशी तुमची भूमिका आहे का? अन्याय कुणावरही होऊ नये, या महाराष्ट्रातल्या सर्व लोकांना सर्व जनतेला आपल्या न्याय हक्काच्या मागण्याविषयी आंदोलन करायचा मागणी करण्याचा सर्वांना अधिकार आहे. पण आमच्याकडे जर डाटाच उपलब्ध नसेल, आम्ही या राज्याचे शासक म्हणून प्रशासक म्हणून किंवा राज्यकर्ते म्हणून जर आमच्या समोर हा डाटाच उपलब्ध नसेल तर आम्ही न्याय देणार कसे? फक्त आरक्षणाच्या बाबतीमध्येच हा डाटा नाही आहे, आज OBCचं आरक्षण प्रलंबित आहे, अशा अनेक गोष्टी आहेत. आज OBC विजय NTEमधल्या काही जातींच्या विरोधामध्ये सराटे आणि त्यांची जी काही सहकारी आहेत त्यांनी यांना आरक्षणामधून काढलं जावं अशा पद्धतीची एक याचिका कोर्टामध्ये पेंडिंग आहे आणि त्याच्या विरोधामध्ये राज्य मागासवर्ग आयोगानं 1 वर्षापूर्वी एक ॲफिडेव्हिट लिहिलेलं आहे. सर्व आयोगाच्या सदस्यांचं एकमतानं होकार घेऊन ते ॲफिडेव्हिट लिहिलेलं आहे, परंतु हे ॲफिडेव्हिट आजपर्यंत राज्य मागासवर्ग आयोगानं आयोगाच्या सेक्रेटरीनी आजपर्यंत कोर्टामध्ये सादर केलेलं नाही. याची विचारणा ज्यावेळी आम्ही 1 डिसेंबरच्या मीटिंगमध्ये केली त्यावेळी आमच्या अध्यक्षांनी असं सांगितलं की AGMनी यामध्ये इंटरफेरन्स केला. मी डायरेक्ट बोलतोय की असा कुठल्याही बाह्य शक्तीला आमच्या ॲफिडेव्हिटमध्ये, कारण आम्ही पार्टी आहोत, अशा ॲफिडेव्हिटमध्ये इंटरफेरन्स करायचा किंवा ते तुम्ही सबमिट करू नका असे आम्हाला आदेश देणं म्हणजे आमच्या आयोगाच्या स्वायत्ततेवरती घाला आहे. इथलं शासन, इथलं प्रशासन, राज्य मागासवर्ग आयोग जो घटनात्मक आयोग आहे त्या आयोगावरती अतिक्रमण करतंय किंवा त्यांच्या अजेंड्यावर काम करायला लावतंय, या सर्व गोष्टीचा निषेध म्हणून मी राजीनामा देत आहे. त्यामुळे जसं त्यांनी आपल्याला सांगितलं की आयोगावरती डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली दबाव पडतोय आणि त्या दबावामुळे एकतर्फी निर्णय लागू नये, कुठल्याही समाजावरती अन्याय होऊ नये यासाठी म्हणून निषेध म्हणून त्यांनी राजीनामा दिलेला आहे. कॅमेरामन अमोल गवाळेसह देवयानी अदलाबादकर, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.